काकू बोल ना प्रीती, कशी काय आली? तुमच्या संग काम होतं काकू, त्याच्या ना आले तुमच्या भेटीले. हा काय, तुला माहित होतं काय मी इथं आहे म्हणून? नाही काकू, मला माहित नव्हतं तुम्ही इथं आहे म्हणून. मी तुमच्या घरी गेली होती तेव्हा मला माहित झालं. वहिनीले विचारलं, मी म्हटलं शांता काकू कुठं गेल्या, तर म्हणे आई घरी नाही आहे, कोठ्यावर गेली म्हणे शेण टाकाले. हा काय, बरं सांग ना मग काय म्हणत होती तर. कोणतं काम आहे माया संग? काही नाही शांत काकू, 50 रुपये पाहिजे तर देता काय, संध्याकाळी देऊन देईन वापस. काम आहे माय बाई, फक्त 50च पाहिजे काय? 50 रुपयेच पाहिजे? कोणत्या कामासाठी घेऊन राहिली तू? आणि काय करशील 50 रुपयात? पाहिजे असन तर सांग, देतो 100-200 रुपये, नसन तुझ्या जवळ तर. नाही नाही काकू, तेवढे पैसे नाही पाहिजे, 50च पाहिजे. असन तर 50 पाहिजे ना, आहे काय जवळ, असन तर देऊन द्या, संध्याकाळी देतो मी वापस. अहो आहे गी आहे, पण जवळ नाही आहे ना, घरीच आहे पैसे, जवळ काही ठेवत नाही मी. तर घरी गेली होती तर बबीताले काऊन नाही मागितले पैसे? गेले असते तिनं, माहीत राहते तिले माझे पैसे कुठं राहते, तर तिलेच मागायले पाहिजे होते. तुमच्या संग काम होतं तर वहिनीला काही विचारलंच नाही मी पैशाबद्दल, तर मग घरीच जावं लागेन काय मले? हो घरीच जावं लागेन तुले, आता जवळ तर पैसे नाही आहे, मला टाईम आहे, 2-3 टोपले शेण आहे तर टाकतो आणि येतो मग मी घरी. हा काय टाईम आहे नाही तुम्हाला घरी जावाले? काऊन काकू, आज काकाजी कुठं गेले? तुमचा नंबर आला शेण टाकाचा. ते काय वावरात गेले, काम आहे त्याला, तर त्याच्यानं मग मी इकडे आले. हा काय, हो 2-4 टोपली शेण आहे टाकतो आणि घरी जातो. इकून गेल्यावर मग अंगपाय धुतो म्हटलं आणि जा लागेल मग रूपाच्या घरी, रूपाच्या आई बाबाले बोलावाले. हा काय, आले नाही त्या दिवशी म्हणत होती माझ्या आई बाबा येणार आहे, काल आले नाही? हो काल आले ना, बोलली मी त्याच्या संग, मला याटो जवळच भेटले दोघे जण, तर ये जा म्हटलं घरी, तर ते काही आले नाही, तर आता मलाच जा लागेल बोलावाले. मला भी जा लागेल मग भेट घ्यावाले. जातो ना, घरीच आहे ना आता, आहे म्हणे 1-2 दिवस. असं असं जा लागेल मग, संध्याकाळी घे पाहा लागेल. तर जाऊ काय काकू मग, घरीच जाऊ काय मी? हो जाय ना, घरीच जाय आणि घेऊन घे बबीता जवळून पैसे. पण सांगितलं नाही तू ना 50 रुपये कायच्यासाठी पाहिजे तर? 50च पाहिजे म्हणतं, संध्याकाळी वापसही देऊन राहिली. म्हणजे करून काय राहिली तू 50 रुपयाचं? 50 रुपये काय, टिकटीसाठी पाहिजे होते. आमची तर हे चालले कामाचे पैसे आणाले, तर त्याच्याजवळ काही चिल्लर पैसे आहे नाही आणि माझ्याजवळ नाही आहे, त्याच्यानं म्हटलं द्या बा 50 रुपये, देतो मग संध्याकाळी वापस. हा काय टिकटीले पाहिजे नाही, जाय जाय बबीताले मागून घे मग पैसे. ठीक आहे, पहिलेच मागायला पाहिजे होते ना वहिनीले, अजून डबल चक्कर होईन माया, जाणं येणं जाणं येणं. नाही तर काय मग, मस्त घरी गेली होती तर म्हणाले पाहिजे होते वहिनी आहे काय पैसे तर द्या बा, संध्याकाळी देतो वापस, तर ते तर देतच होते. तर एवढं माहीत नाही ना काकू वहिनीजवळ पैसे राहते नाही राहत. आता तुमचा घरचा व्यवहार तुमच्या हाती आहे, त्याच्यानं वहिनीला काही म्हटलं नाही, पण आता याच्या पुढे लक्षात ठेवतो मी, कधी मागायचं काम पडलं तर वहिनीला मागन. हो हो बरं, येतो मग काकू. बरं ये मग, चाल गड्या, मी आता पटकन शेण टाकतो, आंघोळ करतो आणि जातो मग बोलावाले. आई काय म्हणत होती मग राधा, काही विषय गिषय काढला काय तिनं दोहाळे जेवणाचा? काढलाच नाही. नाही हो, विषय कुठं काढला? काढलाच नाही तिनं. हा काय, काय विषय काढून बोलावलं नाही ना? बोलावलं असतं तुले तर म्हटलं असतं असं मामीजी तसं मामीजी, मग सांगितले असत्या गोष्टी. आता तुले बोलावलंच नाही तर काय सांगणार आहे तुझ्याजवळ? आता आम्ही आलो, आल्याबरोबर त्याच्या घरी गेलो आम्ही. आवाज देऊन राहिली मी, पवन पवन, तर नाव घ्याले खाली नाही. पवन आला आणि ते घरातच बसले, आणि मग घरात गेलो तर बाजेवरच बसले. असं नाही का या मामीजी, बसा पाय धुवाले पाणी घ्या, काही नाही बसली तर बसली. काय बोलता, बसली तर बसलीस, उठली नाही. कुठं व कुठं म्हणते ते, या बसा, मी गेली आणि मीच बसली बाजेवर, पाहत होती फक्त आम्हाला, आले म्हणत असन डोकं खावाले. समजाले पाहिजे ना, सासू सासरे आले तर पाय धुवाले पाणी द्या, तिनं पाय धुवाले पाणी नाही दिलं, बरं ठीक आहे, आता पाय धुवायचा जमाना राहिलाही नाही, कोणी आले पाहुणे का सरळ घरातच जाते, पण ते आले तर पाणी देतो ना आपण. नाही पाणी पेत असन तरी आपण पाणी देतो पेवाले, कोणते पाहुणे आले तर नेत नाही काय, नेतो ना, पण ते बसले की बसले. हा काय म्हणजे एवढे नाही समजत काय, पाहुणे आले तर पाणी द्या, चहा द्या, नाश्ता बनवा, एवढे नाही समजत. नाही तर काय मग, तिनं तिच्या मायाच्या घरी कामच नसन केले, कामं करून राहिली असती ते तर तिले कामं आले असते, ते कामच करून नाही आहे ना. पवन म्हणते मग 5-1 मिनिटांना गोष्टीच करून राहिली राधा म्हणते, जाणं प्याले पाणी आ, चहा बनव, नाश्ता बनव, तेव्हा कुठं उठली मग नाश्ता बनवाले चहा बनवाले. अमाय बाई, तुम्ही आले तर तुम्हाला पाणी नाही देत, म्हणजे बसलीच ते गोष्टी करत, पण असं नाही का पाणी द्या, आणि तिच्या इकडले पाहुणे येते तेव्हा कशी धावधाव कामं करते ते. आता या मागं 8 दिवसाचीच गोष्ट सांगतो ना,
तिची आई आली, हा 2-3 दिवस राहिली, तेव्हा तर बोलले कामं केले तिनं, तेव्हा तर बोलले कामं केले तिनं, भाऊ भाऊ नाही तिचं पोट दुखलं, नाही तिचं डोकं दुखलं, काहीच नाही, चांगली राहिली तेव्हा. आणि आपली कडले पाहुणे आले, कधी तिले ताप येते, कधी तिचं डोकं दुखते, कधी तिचं पोट दुखते, म्हणजे तुम्हाला पाहून ते बिमारच पडते ना. हो ना, अशी आहे. हा आता काय बोलाव तिले? मग बोललो तर म्हणते खराब आहे, माझे सासू सासरे खराब आहे. आता मी काय एवढी खराब आहे का? ह्या साध्या गोष्टीने समजत तिले पाणी दिलं पाहिजे, चहा बनवला पाहिजे. हा एवढ्या साध्या गोष्टीने समजत तर मग बोलणार नाही काय? लहान आहे काय आता? अन तिले बोल नाही बरोबर नाही आहे. मायले बातच फोन लावते, माझे सासू अशी बोलते, माझे सासू तशी बोलते, त्याच्यानं मी काही बोलली नाही. जाऊ द्या म्हटलं, 1-2 दिवसासाठी आली तर चुपचाप राहा आणि चाललं जा. नाही आई, चुपचाप नाही राहा लागत, बोलून द्या लागते जेव्हाचं तेव्हाच. हा जेव्हाचं तेव्हाच बोलून द्या लागते, काही मनात नाही ठेवा लागत. अशानं ते तर तुमच्या संग अशीच वागन. जेवढं तुम्ही दबून राहान का नाही, तिच्या मतानं करू द्या, तिच्या मतानं वागू द्या, तर ते तुम्हाला अशीच ठेवण, दाबू दाबूच ठेवण ते तुम्हाला. काही नाही करा लागत, बोलून द्या लागते ना, लगून जा लागते. राग घेऊ का काही हो मग? तिचं चुकलं म्हणून तुम्ही बोलून राहिले ना, हा चुकल्यावर बोलून द्या लागते. राहू दे, काय बोलन, पाहून पण आली, हा 2 दिवसासाठी ना, काय झगडून जाईन. 2 दिवसासाठी आली, 1 दिवस त्याच्या घरी राहीन, 1 दिवस तुझ्या घरी राहीन, आणि चाललं जाईन मग आम्ही दोघे जण. काय झगडे भांडण करता? नाही हो, तशी नाही म्हणत मी, झगडे भांडण नको करू, पण जिथं चुकलं तिथं बोलायला काय आहे, टोकून द्या लागते जेव्हाच तेव्हा. राग येऊ का काही येऊ मग? चुकलं तर चुकलं बा, म्हटलं म्हणा मी तुले. मला हे गोष्ट नाही पटली तर मी तुले बोलली म्हणा, सरळ सांगून द्या आता. आणि पाहिज मग तिच्या मायले फोन लावते का काय करते तर? हा मग हायस ना मी बोलाले, हाय नाही काय? नाही हो, तू कायले बोलत? हा आता आमच्या ना, तू कायले बोलत? काही बोलायचं काम नाही तिले. हा चांगले राहता, चांगले राहत जा. अमाय काहून नाही बोलणार? आता ती तुमच्या संग अशी वागते तर मी बोलू नाही काय? हा तिची माय आलती तर कशी मस्त मस्त बनू बनू चारत होती ते. हा मस्त चिकन बनू दे, आंब्याचा रस बनू दे, पापड तळू दे, पिंगर तळू दे, हा दिवसभर चालूच राहे ना चुली तिस्त, दिवसभर जेव्हा पा तेव्हा चालूच राहे काही ना काही बनवणं. कधी गेली म्हणजे मी, आणि तुम्ही आले तर उठत बी नाही. हा साधा नाश्ता बनवले नाही उठणं वत्तीच्या आहे ना. हा जाऊ दे, माया परिवार माया परिवार करत राहते, माहीतच पळण कोण कामी पडते ना कोण नाही कामी पडत. हो आता तिले लय मायबाप मायबाप भाऊन काका मावशी सगळेच दिसते समोर चालून, माहीत पळण मग. नाही तर काय मग? या या शांताबाई, काय चालू आहे? काय नाही मावशी, या ना बसा. अगो बसाले नाही आले मी, तू आईले बोला आले साले. नंदाबाई आलेच नाही घरी छान असत्याले. आता तुम्ही कामा कामात राहता त्याच्यानं आली नाही मी, येईन ना उद्या गिद्या. नाही नाही आता चला तुम्ही माया संग चला. आणि कुठे गेले भाऊ, त्याला आवाज द्या बरं. रूपा कुठे गेले ते बाबा, दे बरं आवाज. हा नाही तुम्ही दोघाले, येतो येतो म्हणते ना, येत नाही मग. नाही हो शांताबाई, येईन ना नक्की, येईन नाश्ता करायला. नाही ना नंदाबाई, आता मी घरापर्यंत आली ना, आली ना रूपाच्या घरी तर तुम्हाला चालाच लागन माया संग. मगानेच येत होती मी, पण कोट्यात शेण टाकायला गेली होती, आज काका घरी नाही आहे तर त्याच्यानं उशीर झाला मुले, नाही तर मगानेच आली असती मी. हा काय आंघोळीच्या पहिले बरं राहते ते शेण वेण टाकणं, झाडझूड करणं. आंघोळ केल्यावर कुठं शेण टाकायची इच्छा होते, शेण शेण वास मारते. त्याच्यानं पहिले मी कोट्यातच गेली मग शेण टाकायला. मग म्हटलं तिकून आल्यावर आंग पाय धुतो आणि जातो म्हटलं रूपाच्या घरी, इकडे आली मग आंग पाय धुवून. काही नाही हो, ते वावरात दुरेदारे छाटछूट करायचे होते तर तेच काम करून राहिले ते कालपासून. नंदाबाई चला ना मग, येतो ना शांताबाई, जा ना तुम्ही, तुमच्या मागच येतो मी. हे काही घरी आहे नाही, बाहेर गेले ते, तर त्याला येऊ देतो मग, येतो मी त्याच्या संग. अहो रूपा लाव ना त्या बाबाला फोन, लाव ना. हा मोबाईल तर असेल त्याच्या जवळ, लाव बरं, बोलाव त्याला. बरं ठीक आहे ना मावशी, लावतो मी बाबाला फोन. ते एक काम करा ना मग, तुम्ही आईला घेऊन चालले जा, मी फोन लावतो आणि बाबाला तुमच्याच घरी पाठवतो सरळ. घर तर माहीत आहे त्याले तुमचं. हो तुझ्या बाबाला घर तर माहीतच आहे, तसं कर मग, पाठवून दे त्याले. हो जाय ना आई, चालली जाय, पाठवतो मी बाबाला. बरं चला मग शांताबाई. हो चला. अहो रूपा तुझी सासू कुठे आहे? हा तुझ्या सासूला आवाज दे ना, तिले घेऊन जातो. माया सासूले आहे ना, आराम करून राहिली, लोटली आहे ते, दे ना आवाज. हा तू यायला नेतो तर तिले घेऊन जातो. बरं बरं घेऊन जा ना. मामीजी मामीजी कलाबाई झोपल्या काय? झोपले होते काय?
नाही हो शांत, एवढ्या लवकर झोप लागते काय? आतापर्यंत याच्या जवळच बसली होती मी, तुला याच्या पहिले पहिले तर गेले मी तिकडे लोटाले. हा काहीतच बसल्या होत्या नाही आतापर्यंत. हो लय वेळच्या गोष्टी चालू होत्या आमच्या, मग मी म्हटलं लोटतो आता थोडीशी, बसू बसू बी पाठ लागून जाते ना, त्याच्यानं गेली होती लोटाले. असं असं तर हे म्हणत होती मी, चला म्हटलं घरी, चला ना चहा नाश्त्याले. हा घेऊन जाय ना आता शांती इवईले आणि इनबाईले घेऊन जाय, माया कोणतं काम आहे हा, चहा नाश्त्या तर होतच राहते आपल्या, कधी होत राहते. ते तर आहे कधी होत राहते, पण आता तुमची इनबाई आहे इवई आहे तर चला ना तुम्ही संघ चाला. नाही नाही माया कोणतं काम नाही आहे, घेऊन जाय पाहुणेले घेऊन जाय, चहा नाश्ता कर आणि मग पाठवून दे. चला ना आता कला बाई चला संघ मग मस्त दोघी गिनी गिनी चला बरं. चला ना इनबाई चाललं जाऊ, हा 10 मिनिटाचं तर काम आहे जाणं ना येणं. नाही तर काय मग चला चला म्हटलं, तुमच्या इनीले नेतो तुम्हाला नेतो, चला बरं दोघी जणे. बरं चाल बापा चला मग नंदाबाई. हो हो चला. अहो रूपा लाव त्या बाबाले फोन आणि पाठवून दे मग घरी. ठीक आहे ना मावशी पाठवतो मी. बरं पाठव मग. एक काम करतो आता मी पवनच्या घरी जातो, जाऊन बसतो बरं तिच्या घरी, काय काय करते तर पाहतो मी. येतो थोडीशी भेटून राह झाले. या ना ताई बसा. पवन आहे घरी? नाही घरी नाही आहे, ते बाहेर गेले. काम होत काय त्याच्या संग? नाही नाही काम घे नाही अशी झाली मी सहज आली. बर बसा ना मग. झाले काम? नाही ताई एवढ्या लवकर होते काय काम, चालू आहे आता एक एक काम आरामात करणं. अन ताई हे म्हणत होती आज आई बाबाचं जेवण तिकडेच आहे तुमच्या घरी, इकडे बनवा लागन. काऊन तुम्ही स्वयंपाक नाही बनवणार का? नाही ताई स्वयंपाक तर बनवूनच मी, विचारून राहिली तुम्ही बनव जा का मी बनवू इकडे. होय नाही आता ते तुमचे सासू सासरे होय ना, मग स्वयंपाकाचं विचारा लागते का, बनवून घ्या लागते. स्वयंपाक बनवायचा राहिला तर फोन करून सांगून घ्या लागते, ताई मी स्वयंपाक बनवून राहिली तुम्ही नका बनवू, इकडेच जेवणाले पाठव जा. हा असं एक दोन शब्द बोलले तर काही होते काय? हो ताई तर मी बी तेच म्हणून राहिली, तुम्ही बनवता का मी बनवू बा इकडे. असं बनवा बा तुमची इच्छा असन तर स्वयंपाक बनवा, नाही तर राहू द्या करा घरी जेवण. काय झालं रूपाताई काऊन तुम्ही अशा बोलून राहिल्या रागात, हा काय झालं? चांगला नसतं विचारलं मी तुम्ही बनवून राहिले का मी बनवू, म्हणजे मग डबल डबल स्वयंपाक बनवण्यात नाही आला पाहिजे. काही नाही झालं पण तुम्ही बोलू नसतं अशा राहिल्या, तुम्ही बनवता का मी बनवू. बनवाच असन तर सरळ सांगा ना मले का ताई मी स्वयंपाक बनवतो, तुम्ही नका बनवू जा. तुमची इच्छाच नसेल ना आई बाबाले जेवणाले बोलावायची, त्याच्यानं तुम्ही काही म्हणून नाही राहिले. नाही नाही रूपाताई तसं घिसं काहीच नाही आहे माया मनात, तुम्ही चुकीचा विचार करून राहिले, माया मनात तसं घिसं काही नाही आहे. हा काय तर मग काल आई बाबा आले तर काल तर तुम्ही पाणी नाही दिलं त्याले पिवाले. जेव्हा पवननं म्हटलं राधा पाणी आण तेव्हा उठल्या म्हणते तुम्ही पाणी देवाले, म्हणजे सासू सासरे येते तर पाणी नाही देणार काय प्याले. रूपाताई काल आल्या तर चहा नाश्ता पाणी सगळंच तर केलं मी वेळेवर. हो केलं ना तुम्ही पण कधी एका तासानंतर, एवढा वेळ लागते का चहा बनवाले पाणी देवाले नाश्ता बनवाले, एक तास लागते का? मी तुम्हाला बोलाले नाही आले, नाही तर तुम्हाला वाटन का पाय बा रूपाताई बोलाले आले. बोलाले नाही आले मी तुम्हाला सांगायलाच आले प्रेमानं. एकटं कसं, एक तर तुमच्या आईनं आई बाबाला बोलावलं नाही कार्यक्रमात, त्याच्यानं ते पहिलेच नाराज आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही अशा वागान तर मग किती मन दुखन त्यायचं. आणि आल्याबरोबर माया पोरग माई सून करत तुमच्याच घरी आल्या, आल्या नाही का पहिले? हा घरी येत होत्या तिकडे पण तिकडे नाही आल्या त्या, सरळ तुमच्या घरी आल्या. तुमची आशा करते पण तुम्ही तर चांगल्यानं राहतच नाही त्याच्या संग, चांगल्यानं बोलतच नाही. नाही रूपाताई चांगलं नसतं बोलून राहिले मी, चांगलं नसतं राहून राहिले. हो तर मी बी तेच म्हणून राहिले, 2 दिवसासाठी येते आई बाबा तर चांगल्यानं राहत जा. आणि मग तुम्हाला तर माहित आहे एक एक महिना दोन महिने होऊन जाते तर येत नाही. मग पहिलेच ते नाराज आहे बोलावलं नाही कार्यक्रमात आणि त्याच्यात तर त्याच्यात तुम्ही असे वागता, त्याच्यानं मग आणखी त्याचं मन दुखते पाय बा. पोरग आहे सून आहे पण माझ्या संग चांगलं नाही राहत. आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुमची आई चांगल्या नाही बोलून राहिली आई बाबा संग, एवढा मोठा कार्यक्रम झाला तर एक फोन नाही लावला तुमच्या आईनं. काही असं म्हणा पहिले झालं म्हणा थोडं भांडण गिनन, पण असं कार्यक्रमात बोलून जा लागते, कामाकाजात बोलावं लागते.
म्हटलं तुमच्या आईने? रूपाताई, मी तर म्हटलं होतं आईले बोलावून घे, आई लाव फोन बोलावून घे, तो आता आईच नाही ऐकत तर मी काय करणार आहे त्याच्यात? काय तर तुमच्या आईनं फोन नाही लावला तर तुम्ही तर लावू शकत होते. मामी जे कार्यक्रम आहे ये जा. तुम्ही ना तर फोन लावलाच नाही, पण पवन नाही फोन नाही लावला. पवनचा एक फोन नाही आला आई बाबाले, आई बाबा ये जा बरं उद्या कार्यक्रम आहे, त्यानेही नाही बोलावलं. म्हणत असून पवन माझ्या सासूनच नाही बोलावलं तर मी काय बोलावं? त्याच्यानं त्यानंही फोन नाही केला. मला सगळं माहित आहे पण मी चुपचाप राहतो, पण तुम्ही आई बाबा संग असे वागता ना मग माझ्या जीवावर येते. नाही रूपाताई, तसं काहीच नाही आहे ना. मी चांगल्यानंच राहून राहिले, चांगल्यानंच बोलून राहिले. माझ्या मनात तसं काहीच नाही आहे, तुम्हीच चुकीचा विचार करून राहिले माझ्याविषयी. मामीजीचं हेच तर चुकते, लहान लहान गोष्टी तुमच्यापाशी सांगत येते. आता काही ही काय सांगायची गोष्ट होती काय? चहा नाही दिला, नाश्ता नाही बनवला. चहा नाश्ता बनवला त्याला दिला तरी म्हणते दिलाच नाही. अशी आहे ना रूपाताई तुमची आई, लहान लहान गोष्टी तुमच्यापाशी सांगत येते. आणि मलेच वाईट वाटते सगळ्याच्या नजरेत, मलेच वाईट वाटते. मी जशी लय खराब आहे, लय वाईट आहे. नाही तसं नाही आहे, एकदम खराब नाही आहे अशी नाही म्हणत आई. दोन शब्द प्रेमानं बोला म्हणते तेवढंच लय आहे त्याच्यासाठी. राहू द्या रूपाताई, किती चांगल्यानं राहीन किती प्रेमानं राहीन त्याच्या संग तरी मले वाईटच आहे म्हणते, वाईटच आहे म्हणते. मले रागानच पाहिजे ना, रागानच पाहिजे. डोळे फाडू. आता काल आल्या तर बाजीवर बसल्या तर बसूनच राहिल्या. त्याला त्याले माया संग बोलाले काय होते? स्वतःचं नाही सांग, स्वतः इथं चुपचापच बसल्या होत्या, जागेवरच्या जागेवरच बसल्या. नाही इकडे उठून जात नाही तिकडे उठून जात. मी काय खातो काय त्याले? आता त्याच्या पोराचं गर्व आहे ना, मग चांगल्यानं घुमा फिराव, मोकळं राह. तर तुमच्या इथं तशी राहते. तशी नाही म्हणत मी, घुमा फिरायला लागायची गोष्ट नाही, पण घरात आल्या तर थोडस बाहेर जाव, थोडस घरातही जाव. पाणी पाहिजे का, चहा पाहिजे का, सगळं जाग्यावर द्या लागते. तहान लागली तर आपल्या हातानं पाणी घेऊन घ्या, पाणी घ्या, स्वतः पाणी पिऊन घ्या. तर नाही आल्या तर जागेवरच बसून राहते, जागेवरच ना उठत नाही. म्हणजे एकदम चोरावानी. मी काय काही म्हणून राहिले काय त्याले? का पाणी काहून पिता, जेवण काहून करता? त्याचं पोराचंच गर्व आहे तर चांगलं नाही राव काही ते ना. असं आहे मग, तुम्ही म्हणता आई चुकीचं वागते आणि आई म्हणते तू चांगली नाही वागत. याच्यातच तर तुम्ही मिळून नाही राहत. दोघी जणी चांगल्यानं राहत जा. मी आईला सांगतो समजावून, तुम्हाला सांगतो समजावून. असं नाही आहे की मी तुम्हालाच बोलून राहिले, आईला बोलले मी आई अशी राहत जाय, आई तशी राहत जाय. दोघीला सांगणार माया, दोघी जणी मिळून मिसळून राहत जा. तुम्ही तशा म्हणता पण तुमच्या आईचा स्वभाव तसाच आहे. आता काल आल्या तर आल्या ना तुमच्या गोष्टी सांगत, हे अशी आहे तशी आहे. आणि गावात होती मी तर बापा पूर्ण गावातच सांगत राहे माझ्या गोष्टी. राधा अशी आहे, माई सून अशी आहे, माई सून तशी आहे, अशीच वागते तशीच वागते. झोपेतून मग 8 वाजता उठते, अशी करते तशी करते. गावभर सांगत राही गोष्टी. तर तुम्ही चुकीच्या वागत होत्या त्याच्यानं सांगत होती आई, नाही ताईले सांगायचं काय काम पडत होतं काय? आता काल आई बाबा आले ते वेळेवर चहा नाश्ता पाणी सगळं वेळेवर केलं असतं तुम्ही तर सांगत आलं असतं काय? त्या नाही सांगतलंच नसतं. पण कुठं कुठं तुमचंही चुकते ना, तुमचं चुकते म्हणून आई माझ्याजवळ सांगत येते. आणि तुम्हाला तर बोलता नाही येत. तुम्हाला बोलन तर तुम्ही तर बापा एकदम वागावानीच ढकलता. मग मीच काय आहे? मग मोठा मोठा आवाज करता त्याच्या नाही तुम्हाला बोलत नाही. राहू द्या म्हणते, 2 दिवसासाठी आली मी पाहून पण आता काही बोलत नाही. बापा बापा, लहानशा गोष्टीचं किती मोठं गोष्ट करून टाकते. आता लहानशी गोष्ट आहे ना, हे खूप मोठी गोष्ट नाही आहे. लहानशा गोष्टीवरून किती मोठी गोष्ट झाली. बरं राहू द्या, जे काही झालं ते मी तुम्हाला चांगल्यानं सांगायला आली होती. आता हा 1-2 दिवस आई बाबा तर चांगल्यानं राहा, खाऊ पिऊ घाला आणि मग जातेस ते. रूपाताई मी चांगल्यानंच वागवतो, चांगल्यानंच ठेवतो, पण तुमच्या आईचा स्वभाव नाही आहे चांगला. नाही तर तुम्ही म्हणजा का राधा वाईट आहे, राधा चांगली नाही आहे. मी चांगलीच आहे, एका याने तर तुमच्या आईचंच चुकते म्हणा. नाही नाही, इथं तुम्ही चुकीचा बोलून राहिला. आईचं चुकत नाही, चुकते तुमचं. काल तुम
तुमचं चुकलं त्याच्यात आई माया जोड सांगत आली. चुकती तुमचं आ काल आल्या बरोबर आई बाबा तुमच्याच घरी आल्या काऊन कारण की त्याला आपुलकी आहे माय होय म्हणते माय पोरग माय सून आ त्याच्यानं तुमच्या जवळ आले नाही तर काल तर ते माझ्या घरी येणार होते. माझ्या घरी नाही आले तुमच्या घरी आले तरी तुम्ही म्हणता का आई बाबा तू चुकते आई बाबा चांगले नाही आहे हा माई आई चांगली नाही आहे. तुम्ही चांगल्यानं राहा ते तर चांगल्यानंच राहते तुमच्या संगत आ त्याच्या मनात जर काही खोट राहिली असती ना तर ते तुमच्या घरी नाही आले असते आल्या बरोबर सरळ माझ्या घरी आल्या असत्या आ त्याला तुम्ही बोलावलं नाही कार्यक्रमात नाही बोलावलं आ तरी त्या तुमच्या घरी आल्या म्हणजे किती मोठं मन असलं पाहिजे माझ्या आई बाबाचं राग नाही धरून ठेवत ते मनात. आता तुमच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम झाला आ तो तुमच्या आईनं नाही बोलावलं तुमच्या बाबानं नाही बोलावलं आ तुम्ही फोन नाही केला पवननेही फोन नाही केला तरी राग धरून बसले काय ते आ दोन दिवसात बोलले नाही बोलावलं तर नाही बोलावलं म्हणते तरी तर तुमच्याच घरी आले तरी म्हणता का आई अशी आहे बाबा तशी आहे हा तुमची आईच तशी आहे तुम्ही आईलेच वाईट पाडता. बरं जाऊ द्या मला एवढंच सांगायचं होतं आणि स्वयंपाकाचं राहू दे जा घरीच बनवतो मी. बरं ठीक आहे संध्याकाळचं मी बनवून घेईन इकडे.